या बातमीचे प्रायोजक आहेत SM एंटरप्राइजेस। सर्व प्रकारचे फिलिप्स कंपनीचे इंटीरियर आणि एक्सटेरियर लाइट्स मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल बालाजी सर्व्हर समोर आसरा चौक सोलापूर। माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या बंगल्यासमोर मराठा बांधवांनी ठिय्या केला आहे। मनोज जरांगेची प्रकृती ढासळत असल्याने राज्यातील आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन जरांगेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून आंदोलन करण्यात आले आहे। सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर आमदार सुभाष देशमुखांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता, मात्र फडणवीस फोनवर येऊ न शकल्याने पुन्हा निरोप पोहोचवण्याचे सुभाष देशमुख यांनी आश्वासन दिले आहे। जरांगेला काही झालं तर महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। चाळीस वर्षापासूनचा विषय बापू आजचा विषय नाही। आपला 40 वर्षापासूनचा विषय मराठा समाजाचा 40 वर्ष। बापूने फडणवीस साहेबांच्या पीएमला फोन केला होता, साहेबांपेक्षा फोनच नाही आत्ता 9:30 वाजता परत एकदा बोलतो म्हणले। बापू आमची विनंती परत आम्हाला ह्या विषयावर तुमच्याकडे यायला लावू नका, हे विषयावर तोडगा तातडीने तुम्ही काढा। माऊली भाऊ कुंभी मराठामधूनच आरक्षण फाईल 50% आत ओबीसी मधून संपला विषय। गेले अनेक दिवस महाराष्ट्रात प्रवास करत आहेत, त्यांनी अत्यंत प्रतिसाद आहे, त्यांनी सभा घेतलेली आहे, 5 दिवस उपोषणाला परत बसलेली आहे, त्यांची टी व्हीवरून म्हणजे आता बघतोय आहे खरं आहे, कोणाचंही प्राण काय आपल्या सगळ्यांचा सारखाच आहे आणि ते आपल्यासाठी झटत आहे, ते काय त्यांच्या एकट्याच्या घराला त्याचा फायदा होणार नाही काय नाही, पण समाजासाठी म्हणून ते झटा लागलेले आहेत। अजून बरी जेवणाशी बोललं झालेलं आहे, मला असं वाटतं की परवा दसऱ्याच्या मेळाव्यातसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं टिकणारं अधिवेशन घ्या, टिकणारं आरक्षण घ्या, म्हणजे महाराजांच्या शपथ घेऊन तर म्हणजे सांगितलेलं आहे। मला समाजाचा कुठल्या पुढारावर विश्वास राहिलाय का? आपण काय सांगतोय, त्यांचा जीव वाचवा, आरक्षण तर आम्ही लढवून जिंकणारच आहे, त्या पोराचा जीव वाचला पाहिजे। आरक्षण तुम्ही दिलेलं मागच्या कोर्टात टिकलेलं नाही बापू, आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मधून 50% आत दिले तर टिकणार आहे, पण आमचा गड आला आणि सिंह गेला असं होऊ द्यायचं नाही। एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठू शकते रे, एका रात्रीत आरक्षण काय मिळू शकत नाही, एका दिवसात मुख्यमंत्री तयार करता तुम्ही, एका दिवसात मुख्यमंत्री उभारता तुमचा, एका दिवसात मुख्यमंत्री तयार होता तुम्ही, सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे, मराठा समाजाला न्याय हक्कासाठी भीक मागा लागलाय सरकार। तरंगे साहेबांना काय झालं तर त्यांच्या काय परवाई झाला तर हा मराठा समाज जीवाला हे जे बघायला मी सगळं ही तडफड द्यायसाठी आरक्षणाचा लढा फार वर्षापासून चालला, मी पण लवकरात लवकर मुंबईला जाऊन आपण या गोष्टीसाठी तात्काळ मुंबईला जाऊन तुम्ही शांत बसून बापू एवढं सगळ्यांची त्यासाठी आपल्याकडे आलो बापू बोलतील पुढचं। असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून धरंगे पाटलांना तब्येतीची काळजी घ्यायला लावली पाहिजे, आपण त्याला लावली पाहिजे,
शेवटी आपल्यासाठी ते लढत आहेत आणि आपण त्यांनाही सांगितलं पाहिजे आणि सरकारला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. आम्हीही सांगतो आहे, आपण सगळेजण म्हणून सांगतो आणि मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच न्याय मिळाला असं मला यात नसतो. पक्ष बाजूला ठेवून मराठ्याचे आमदार खासदार जेवढे आहेत सगळे एकत्र येऊन एकदा बोलून मीटिंग करून सरकारला तुम्ही आपली ताकद दाखवा मराठ्यांची. आणि आज मराठ्याचा ठेवा थोडा हां बरोबर आज बाबा चर्चेसाठी बोलवलो पण आपला एकही माणूस अजून चर्चेसाठी गेले नाही. तुम्ही थोडा दबाव तंत्र वापरून तरंगे पाटलांनी आज चर्चेसाठी बोलवलं होतं की आज चर्चेला प्रथमच एसएम एंटरप्राइजेसची फिलिप्स लाईट गॅलरी ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. फिलिप्स कंपनीचे सर्व प्रकारचे लाईट्स मटेरियल आता एका छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण एसएम एंटरप्राइजेस. फिलिप्स कंपनीचे एलईडी पॅनल, एलईडी ट्यूबलाईट, ट्रॅक लाईट्स, सोलर लॅम्प्स, फॅन्स, सीओबी आदी इंटेरियर आणि एक्सटेरियर मटेरियल उपलब्ध तेही एसएम एंटरप्राइजेस यांच्या फिलिप्स लाईट गॅलरी मध्ये. तर या पहा आणि फिलिप्स प्रॉडक्ट खरेदी करून अनुभव घ्या जगातील नामवंत फिलिप्स कंपनीचे लाईट्स मटेरियल मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल बालाजी सरोवर समोर आसरा चौक सोलापूर. संपर्क सरफराज हंडुरे 70 57 17 77 39.